लिंगायत टीव्ही लाईव्ह मध्ये सर्व समाज बांधवांचे बसवमय शिष्य परंपरा लिंगायत समाजाचे हक्काचे व्यासपीठ पट्टाभिषेकाच्या 41 दिवसाच्या अनुष्ठानाचा शुभारंभ। भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरा अत्यंत महत्वाची आहे। ही परंपरा अनादि काळापासून सुरू आहे, अनंत काळापर्यंत राहणार आहे। जगाला अपूर्व ज्ञान देण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या श्वासोश्वासातून चार वेद वैखरीच्या उपदेशातून 28 आगमांची निर्मिती केली। भारतीय ज्ञान परंपरेमध्ये वेद आणि आगमांचे महत्व मानले जाते। आपल्या देशामध्ये जेवढी गुरु शिष्य परंपरा आहे, या सर्वांचे आदिगुरु शिवालाच मानले जाते। शिवाच्या परममुखातून प्रकट झालेले जगद्गुरु पंचाचार्यांनी या भूलोकात लिंगात अवतार घेऊन सनातन वीरशैव धर्माची स्थापना केली। पंचाचार्यांनी सर्वांना शिवाचे ज्ञान पोचविण्यासाठी प्रत्येक प्रांतामध्ये आपल्या अनेक शाखामठांची स्थापना केली। परशिवाचे परमज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले। काशीपीठ सुद्धा अनादिकालापासून परमज्ञान सामान्य लोकांना देत आले आहे। हे कार्य निरंतर सुरू आहे। देवासमोर आपण अखंड ज्योत लावतो, तसेच काशीपीठामध्ये ज्ञानाची अखंड ज्योत सनातन काळापासून सुरू आहे। अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे। काशीपीठाची ज्ञान परंपरा निरंतर चालावी म्हणून आपल्या उत्तराधिकाऱ्याचे पट्टाभिषेक करीत आहोत, असे विचार काशी जगद्गुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले। काशीपीठामध्ये नूतन पट्टाभिषेकाच्या निमित्ताने 41 दिवसाच्या अनुष्ठानाच्या शुभारंभा दिवशी दिव्य सानिध्यस्थानी आशीर्वचन सांगताना हे विचार मांडले। या उद्घाटन समारंभाचे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, भारताचे उद्योगपती श्री बाबासाहेब कल्याणी, केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, गुलबर्ग्याचे खासदार उमेश जाधव, उद्योगपती धर्मराज खेनी, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन अब्बे तुमकुरचे श्री षडस्थ ब्रह्म डॉक्टर गंगाधर शिवाचार्य स्वामी यांनी पंचाचार्य ध्वजारोहण आणि दीप प्रज्वलन करून केले। महास्वामीजींच्या दिव्य स्नानिध्यात आणि काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी पदवी देऊन गौरविण्यात आले। डॉक्टर गंगाधर शिवाचार्य यांना शिष्य रुत्पद्म भास्कर, बाबा कल्याणी यांना उद्यमरत्न, भगवंत खुबा यांना समाजसेवा भूषण, शिवराज पाटील यांना समाजसेवा रत्न, धर्मराज खेनी यांना धर्मभूषण, डॉक्टर संगमेश सौंदत्तीमठ यांना साहित्यभूषण, पंढरपूरचे सुभाष सिंधराम महमाने यांना दानचिंतामणी, पुण्याचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ यांना वैद्यरत्न, बसवराज पाटील यांना धर्मभूषण अशा पदव्या देऊन गौरविण्यात आले। या सन्मानाला उत्तर देताना सर्व मान्यवीरांनी काशीपीठ आणि जगद्गुरूंचे ऋण व्यक्त केले। सकाळी सात 45 अखंड दीप प्रज्वलन करून काशी जगद्गुरु आणि उत्तराधिकारी या दोघांनी रुद्राभिषेकाचा प्रारंभ केला। साधनगर गुरुकुलच्या 35 विद्यार्थ्यांनी अतिरुद्राचा शुभारंभ केला। दुपारी सर्वांना महाप्रसाद घेतला। कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुकुलचे वेद प्राध्यापक मल्लिकार्जुन शास्त्री यांनी वेदघोष केला। बार्शी दहिवडकर मठाचे मठाधिपती श्री षडस्थ ब्रह्म गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य यांनी मंगलस्त्रोत गायले। या कार्यक्रमाला पुण्याच्या विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री अनिल भरतशेठ गाडवे, ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी यांच्यासह सर्व संचालक, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि भारतातील विविध प्रांतातील हजारो भक्तिगण, काशीपीठाचे वीरशैव विद्वत्त संघाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पुण्याचे पत्रकार श्री विद्याधर ताठे यांनी केले। धन्यवाद। अस्मिन् पीठस्य सर्वेषां
41 दिन तक चलने वाले पवित्र धार्मिक अनुष्ठान के उद्घाटन के शुभ अवसर पर बहुत दूर से प्रयाण करके अपने तुमकुर से आकर जगतगुरु पंचाचार्य ध्वजारोहण और कार्यक्रम के दीप प्रज्वलन